गेल्या 15 दिवसांपासून नेवासा तालुक्यात गुलाबी थंडी आणि दाट धुके असे मनमोहक वातावरण बघायला मिळत आहे. आणि अशातच गुरुवारी 11 जानेवारी रोजी सकाळी नेवासा तालुक्यामध्ये धुक्याचं मनमोहक दृश्य बघायला मिळाले. गुरुवारी पहाटेपासून सर्वत्र दाट धुकं पसरलं होतं. धुक्यामुळे सकाळी 10 वाजेपर्यंत तालुक्यातील विविध भागांमध्ये सूर्यदर्शन झालं नाही. वाहन चालकांना धुक्यामुळे नीट रस्ता देखील दिसत नव्हता. रस्त्याचा अंदाज घेत वाहनांचे लाईट सुरू ठेवून दुचाकी चारचाकी वाहनांची वाहतूक संथ गतीनं सुरू होती. 2 ते 5 फुटांवरील घरं इमारती वाहनं धुक्यामुळे दिसत नव्हती. गेल्या 15 दिवसांपासून थंडी अवकाळी पाऊस आणि धुके असं विचित्र वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे. हवामानामध्ये अचानकपणे बदल होत आहेत आणि त्यामुळे होणारे अनिष्ट परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. तर हे वातावरण अजून 2 दिवस बघायला मिळणार आहे असे हवामान तज्ज्ञांनी अंदाज बांधले आहेत. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.